सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये शिक्षकांचा राडा झालाय. इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी शिक्षकांनी एकमेकांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली, त्यामुळे काही काळ सभेत गोंधळ झाला होता. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षण सेवकांनीच सभेत एकमेकांची कॉलर धरल्याने शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना सांगलीत घडली आहे. सांगली शिक्षक सेवक सहकारी सोसायटीची 91वी वार्षिक सर्वसाधारण सभा माधवनगर रस्त्यावरील डेक्कन हॉलमध्ये पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विशाल शिंदे होते. शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या शिक्षण सेवक सोसायटीच्या सभेत सुरुवातीपासूनच गोंधळ निर्माण झाला होता. यामध्ये मागील सभेतील विषयाच्या मंजुरीचा मुद्दा उपस्थित होताच सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि सभेच्या पुढच्या बाजूस सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही सदस्य आमनेसामने आले आणि त्यामध्ये धक्काबुक्कीला सुरुवात झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर सभेत शिक्षकांनी एकमेकांची कॉलर धरून धक्काबुक्की केल्याने काही काळ सभेत गोंधळ निर्माण झाला होता. मागील सभेतील विषय मंजुरीवरून सोसायटीच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. सभेत उपस्थित असणाऱ्या शिक्षक सदस्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे आणि शिस्तीचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी भर सभेत असा प्रकार केल्याने शिक्षक पेशाला काळीमा फासलाय. विरोधी गटाकडून सुधाकर माने, रतन कुंभार, संजय पवार, तानाजी पवार आदींनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.